आज मी स्वप्नील आपल्यासाठी सूर्यग्रहण या खगोलीय घटनेबद्दल सविस्तर माहिती घेऊन आलोय. चला स्वप्नील सोबत बोलू विज्ञानाबद्दल. सूर्यग्रहण ही खगोलीय घटना अमावास्येच्या आसपास होते का आणि कसे हे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊ. आपल्या आकाशगंगेचे नाव दुधाचा सागर असे आहे. दुधाचा सागर या आपल्या आकाशगंगेमध्ये पृथ्वी सूर्याभोवती तिसऱ्या कक्षेमध्ये परिक्रमा करते. पृथ्वी आपल्या कक्षेमध्ये सूर्याभोवती परिक्रमा करते वेळी चंद्र पृथ्वीभोवती आपल्या कक्षेमध्ये परिक्रमा करत असतो. परिक्रमा करते वेळी एक वेळ अशी येते ज्यावेळी सूर्य चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात आणि चंद्राची सावली ही पृथ्वीवर पडते. आपण पृथ्वीवरून पाहिले असता सूर्य चंद्रामुळे झाकलेला दिसतो, यालाच आपण सूर्यग्रहण असे म्हणतो. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत दिलेल्या बेल आयकनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ आपणास पाहता येतील. पृथ्वी आणि चंद्र यांच्या कक्षेमध्ये 5:09 फरक आहे. सूर्यग्रहण होण्यासाठी चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येणे गरजेचे असते आणि हे शक्य होते अमावस्येच्या दिवशी, कारण त्या दिवशी चंद्र हा दिवस असलेल्या गोलार्धात असतो. आता आपण या दिशेने समजून घेऊ सूर्यग्रहणाच्या वेळी काय होते. सूर्याकडून निघणारी सूर्यकिरणे पृथ्वीकडे येताना जेव्हा चंद्र मध्ये आल्यामुळे अडवली जातात तेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. या सावलीचे दोन भाग पडतात, एक प्रछाया आणि उपछाया. व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे फक्त प्रछायाच्या भागातूनच आपणास काही काळ खग्रास सूर्यग्रहण दिसते तर उपछायाच्या भागातून आपणास खंडग्रास सूर्यग्रहण दिसते. सूर्यग्रहण मोकळ्या डोळ्यांनी पाहू नये का ते जाणून घेण्यासाठी वर दिलेल्या लिंकला क्लिक करा. आतापर्यंत आपण अवकाशातून सूर्यग्रहण कसे होते हे समजून घेतले. पृथ्वीवरून सूर्यग्रहण हे व्हिडिओ दिसत असल्याप्रमाणे दिसते. यात चंद्राची प्रथम उपछाया, नंतर प्रछाया आणि पुन्हा उपछाया समोर येते. यावेळी दिसणारा सूर्य आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. पृथ्वी हा एक गोळा असल्यामुळे आपण वरून आणि बाजूने 3D अॅनिमेशनद्वारे हे अधिक समजून घेऊ. चंद्र परिक्रमा करते वेळी त्याची सावली पृथ्वीवर पडते आणि आपणास सूर्यग्रहण दिसते. सूर्यग्रहणाचे 4 प्रकार पडतात. यात दिसणारे सूर्यग्रहण हे खग्रास सूर्यग्रहण आहे. सूर्य पूर्ण झाकल्यावर आपल्याला त्याभोवती प्रकाशाचे वलय दिसते. आता आपण जाणून घेऊ कंकणाकृती सूर्यग्रहणाबद्दल. हे सूर्यग्रहण आपणास पृथ्वीवरून अशा प्रकारे दिसते. कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्र हा पृथ्वीपासून आपल्या कक्षेत दूर असल्यामुळे सूर्य हा पूर्ण झाकल्यासारखा पृथ्वीवरून दिसत नाही. सावलीभोवती कंकणाकृती सूर्य आपणास दिसतो म्हणून या सूर्यग्रहणास कंकणाकृती सूर्यग्रहण असे म्हटले जाते. पुन्हा त्रिमितीय संकल्पनेत आपण हे सूर्यग्रहण समजून घेऊ. आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकतो की चंद्र पृथ्वीभोवती परिक्रमा करते वेळी एक वेळ अशी येते की चंद्रामुळे निर्माण होणारी प्रछाया ही पृथ्वीपर्यंत पृथ्वी आणि चंद्र यामधील अंतर जास्ती असल्यामुळे पृथ्वीवर पोहोचू शकत नाही आणि त्यामुळेच आपल्याला कंकणाकृती सूर्यग्रहण दिसते. आता आपण जाणून घेऊया खंडग्रास सूर्यग्रहणाबद्दल. हे सूर्यग्रहण आपणास पृथ्वीवरून अशा प्रकारे दिसते. या सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्राच्या सावलीमुळे सूर्याचा काही खंडच झाकला गेल्यासारखा आपल्याला पृथ्वीवरून दिसतो म्हणून या सूर्यग्रहणास खंडग्रास सूर्यग्रहण असे म्हटले जाते. पुन्हा त्रिमितीय संकल्पनेतून आपण हे सूर्यग्रहण समजून घेऊ. पृथ्वी आणि चंद्र परिक्रमा करते वेळी एक वेळ अशी येते की चंद्राच्या सावलीमुळे सूर्याचा काही भाग झाकल्यासारखा दिसतो. खंडग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्य हा एखाद्या चंद्रकलेप्रमाणे दिसतो. आता आपण जाणून घेऊ सूर्यग्रहणाच्या 4th आणि शेवटच्या प्रकाराबद्दल. या सूर्यग्रहणामध्ये आपणास पृथ्वीच्या विविध भागात विविध वेळेस सूर्यग्रहणाच्या मध्यावरून खग्रास तर इतर ठिकाणाहून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसते. असे हे मिश्र सूर्यग्रहण समजण्यास तसे कठीण. हे मिश्र सूर्यग्रहण समजून घेण्यासाठी आपण आपल्या त्रिमितीय चलचित्राचा अभ्यास करू. चंद्र आणि पृथ्वी यांची कक्षा ही लंब गोलाकार आहे. चंद्र आणि पृथ्वी आपल्या कक्षेत परिक्रमा करते वेळी एक वेळ अशी येते की चंद्राची सावली प्रथम पृथ्वीवर पडते आणि त्यामुळे कंकणाकृती सूर्यग्रहण पृथ्वीच्या एखाद्या विशिष्ट भागावरून विशिष्ट वेळी दिसते आणि थोड्या वेळाने पृथ्वीच्या दुसऱ्या भागात चंद्राच्या सावलीमुळे काही भागात खंडग्रास तर काही भागात खग्रास सूर्यग्रह दिसते.